नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता वी स्कॉलरशिप विषय गणित स्वाध्याय दहा पॉईंट दोन स्पष्टीकरणाचे सोडून घेणार आहोत बघा याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे सत्तावीस शतक गुणिले तीन दशक वजा पाच एकक बरोबर किती बघा इथे काय सांगितले सत्तावीस शतक सत्तावीस शतक बघा इथे सत्तावीस शतक सत्तावीस शतक म्हणजे शतक म्हणजे शंभर मग या सत्तावीसवर दोन शून्य दोन हजार सातशे आणि काय सांगितले गुणिले तीन दशक तीन दशक म्हणजे तीस गुणिले आहे गुणाकार करून घेऊया बघा सोपा गुणाकार आहे शून्य आहेत आपण मोजूया एक दोन तीन बघा इथे एक दोन आणि हे तीन आता डायरेक्ट काय करायचं आहे सत्तावीस गुणिने तीन करायचं सत्तावीस त्रिक एक्क्याऐंशी मग आपलं उत्तर किती आलं आहे एक्क्याऐंशी हजार पुढे काय सांगितलं आहे वजा पाच एकक वजा पाच एकक म्हणजे नुसते पाच बघा आता इथे या शून्यातून दहा जात नाहीत आपण काय करतो हातचा घेतो कडेची मदत घेतो ही वजाबाकी आपण थोडी ती बाजूला घेऊया शून्यातून पाच जात नाही शून्य आपण कट करतो वर घेतो इकडेच आपण शून्य इथे कट केला वर घेतला इकडचा एक इथे गेला इथला एक इथे गेला इथे शून्य राहिले या दहातला एक इथे या दहातला एक इथे इथे इकडे काय राहिले नऊ राहिले आता बघा दहातून पाच गेले इथे राहिले पाच नवाशी नऊ नवाशी नऊ आणि हे शून्याऐशे शून्य आणि हे आठाशी आहेत मग आपलं उत्तर किती आलं आहे ऐंशी हजार नऊशे पंच्याण्णव ऐंशी हजार नऊशे पंच्याण्णव पर्याय क्रमांक चार दुसरा प्रश्न तीन हजार चारशे पन्नास गुणिले वीस आणि आठ हजार चारशे पन्नास गुणिले वीस या गुणाकारांमधील फरक किती बघा या गुणाकारांमधील आपल्याला फरक विचारलाय बघा इथे गुणिले वीस आहे आणि इथे पण गुणिले वीस आहे म्हणजे हे दोन्ही काय आहे इथे सेम आहे मग अशा आपण फरक विचारले म्हणून आपण या दोघांचा काय करूया आधी या दोघांमधील फरक काढून घेऊया बघा मग आपण काय करूया आठ हजार चारशे पन्नास वजा फरक विचारले म्हणून वजा तीन हजार चारशे पन्नास सोपी पद्धत करूया म्हणजे आपल्याला जास्त स्टेप करावे लागणार नाही आहेत मग यांची वजा केली गेली शून्यातून शून्य गेले शून्य पाचातून पाच गेले शून्य चारातून चार गेले शून्य आठातून तीन गेले राहिले पाच उत्तर किती आले पाच हजार आणि ते काय सांगितलंय गुणिले वीस मग ते गुणिले दोन्हीकडे वीस आहे मग आपण एकदाच फक्त काय करायचंय वीस लिहून घ्यायचंय बघा शून्य किती आहेत मोजून घेऊया आपण एक दोन तीन चार चार शून्य आहेत तसं लिहून घेऊया बघा चार शून्य पाच दोन ए दहा बघा एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष म्हणजे उत्तर किती आलं एक लाख पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न पुढीलपैकी कोणता गुणाकार चुकीचा आहे बघा इथे दोन हजार दोनशे चोवीस गुणिले पंचवीस प्रत्येक पर्याय आपण पर उभ्या मांडणीने करून घेतला आहे आता गुणाकार करूया पंचवीस चौक शंभर हाला आले इथे दहा इथे शून्य पंचवीस जुने पन्नास पन्नास आणि दहा साठ इथे शून्य हचाला सहा पंचवीस जुने पन्नास पंचवीस आणि सहा सॉरी पंचवीस जुने पन्नास पन्नास आणि सहा छप्पन्न हजार आले पाच इथे लिहून घेतले सहा पंचवीस जुने पन्नास पन्नास आणि पाच पंचावन्न मग पहिल्याचं उत्तर किती आले पंचावन्न हजार सहाशे बघा इथे हा हे उत्तर करेक्ट आहे दुसरं बघा आपल्याला चुकीचं शोधायचं आहे बाराशे छत्तीस गुणिले पंचवीस 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 सक एकशे पन्नास इथे हजचाला लिहून घेऊया पंधरा इथे शून्य पंचवीस त्रिक पंच्याहत्तर पंच्याहत्तर अधिक पंधरा नव्वद नऊ नौ हजचाला इथे शून्य पंचवीस जुने पन्नास पन्नास आणि नऊ एकोणसाठ इथे पाच आणि इथे नऊ पंचवीस एके पंचवीस पंचवीस आणि पाच तीस मग उत्तर किती येते तीस हजार नऊशे म्हणजे दुसरा पर्याय सुद्धा बरोबर आहे तिसरं बघा चार हे चार हजार पाचशे अठ्ठेचाळीस गुणिले पंचवीस पंचवीस अठ्ठा दोनशे मग इथे बघा वीस हजचा आणि इथे शून्य पंचवीस चौक शंभर शंभर आणि दोन एकशे वीस इथे बारा हातचा आणि इथे शून्य पंचवीस पाचा एकशे पंचवीस एकशे पंचवीस अधिक बारा एकशे सदतीस इथे तेरा हजचा आणि इथे हे सात पंचवीस चौक शंभर शंभर अधिक हे तेरा बरोबर एकशे तेरा मग आपलं उत्तर आहे बघा इथे वेगळं आहे एकक दशक शतक हजार दश हजार म्हणजे एक लाख तेरा हजार सातशे इथे हे चुकीचं आहे म्हणजे तिसरा पर्याय चुकीचा आहे तरी पण आपण चौथं उत्तर सोडवून घेऊया यांचा गुणाकार केला तर आपलं उत्तर येते एकवीस एकाहत्तर शून्य म्हणजे हे सुद्धा उत्तर बरोबर आहे म्हणजे आपलं उत्तर इथे चुकीचा गुणाकार कोणता आहे तर पर्याय क्रमांक तीन कारण ते उत्तर कसं आहे हे आहे पण आपलं उत्तर वेगळं आहे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चौथा प्रश्न सतराशे पंच्याऐंशी गुणिले तीस अधिक बाराशे पंधरा गुणिले तीस बघा इथे गुणिले तीस आणि इथे पण गुणिले तीस सेम आहे आणि इथे काय सांगितले बेरीज मग आपण सतराशे पंच्याऐंशी आणि बाराशे पंधरा यांची काय करून घेऊया बेरीज करून घेऊया बघा सतराशे पंच्याऐंशी अधिक बाराशे पंधरा यांची बेरीज करूया पाच आणि पाच दहा हा चला एक आठ नऊ दहा हा चला एक इथे शून्य सात आणि दोन नऊ नऊ आणि एक दहा शून्य एक दोन तीन किती उत्तर येते तीन हजार मग तीन हजारला आपण तीसने गुणून घेऊया गुणिले तीस बघा या दोघांची पहिल्यांदा आपण बेरीज करून घेतली आणि फक्त या बेरजेला काय केले तीसने गुणून घेतले म्हणजे आपल्याला उत्तर लगेच निघणार आहे मग बघा शून्य किती आहेत एक दोन तीन चार बघा एक दोन तीन आणि हे चार आणि या दोघांचं गुणाकार तीन त्रिक नऊ म्हणजे आपलं उत्तर किती येते नव्वद हजार पर्याय क्रमांक एक नव्वद हजार पुढचा प्रश्न चौदा शतक गुणिले पाच शतक बरोबर किती बघा चौदा शतक शतक म्हणजे शंभर म्हणजे एक वर दोन शून्य तसेच चौदावर दोन शून्य म्हणजे चौदाशे गुणिले पाच शतक पाच शतक म्हणजे किती पाचशे मग बघा एक दोन तीन चार चार शून्य बघा एक दोन तीन आणि हे चार चौदा चौदा पाचची सत्तर मग आपलं उत्तर किती बघा एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष सात लाख मग इथे एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच म्हणजे हे बरोबर आहे आता ते बघा सातशे हजार एकक दशक शतक आणि हे बघा हे हजार सातशे हजार हे सुद्धा बरोबर आहे आणि इथे काय सांगितलं आहे सात हजार शतक बघा इथे हे सात हजार आणि शतक म्हणजे शंभर म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे म्हणजे तीनही पर्याय बरोबर आहेत मग आपलं उत्तर काय आहे सर्व पर्याय बरोबर पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न अकरा हजार एकशे पन्नास गुणिले शून्य गुणिले पंचवीस गुणिले एकशे पन्नास बरोबर किती इथे क्रिया करायची काही गरज नाही कारण बघा इथे गुणिले शून्य गुणिले सगळीकडे इथे गुणाकार आहे आणि गुणिले इथे शून्य आहे कोणत्याही संख्येला जर आपण शून्य निघूनलं तर उत्तर किती येतं शून्य म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न दोन हजार तीस इथे स्टार आहे गुणिले बरोबर सतरा लाख सहासष्ट हजार चारशे अठ्ठेचाळीस असेल तर स्टारच्या जागी कोणता अंक असू शकेल बघा या दोघांचा जर गुणाकार केला तर उत्तर ही संख्या येते मग या एककाच्या ठिकाणी कोणता अंक असू शकेल या पर्यायपैकी मग बघा या सातने जर आपण दोन लागलं सात दुने चौदा म्हणजे एककाची इथे चार येईल मी इथे ये चार आहे का नाही म्हणजे ही संख्या येणार आहे का तर नाही येणार बरोबर आहे आता इथे जर आपण चार ठेवला तर सात चौक अठ्ठावीस आठ एककाच्या घरात आहे म्हणजे ही संख्या येऊ शकते आता इथे जर सहा ठेवला तर साही साता बेचाळीस म्हणजे दोन येते एककाच्या ठिकाणी मी इथे दोन म्हणजे संख्या येणार नाही आणि इथे जर आपण आठ ही संख्या ठेवली तर बघा आठ साती छप्पन्न एककाच्या ठिकाणी काय येणार आहे सहा मग इथे सहा एका नाही मग कोणती संख्या येणार आहे तर चार ही संख्या येणार आहे म्हणून आपण लिहून घ्यायचंय बघा इथे वीस तीस आणि इथे काय आहे चार म्हणजे वीस हजार तीनशे चार गुणिले सत्याऐंशी यांचा आपण गुणाकार करून घेऊया बघा सात चौक अठ्ठावीस सात शून्य 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 अधिक दोन दोन सात त्रिक एकवीस हा आले दोन इथे एक सात शून्य 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 अधिक दोन दोन सात दुने चौदा याचं काम झालं त्याच्या ठिकाणी आपण शून्य देतो आठ चौक बत्तीस हाचाला आले तीन इथे तीन कडलं लिहून घेऊया आठ शून्य 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 अधिक हातचा तीन इथे तीन आठ त्रिक चोवीस चार आणि हचाला आले दोन आठ शून्य शून्य हाचाचे दोन दोन आठ दुने सोळा यांची बेरीज करून घेऊया बघा आठाशे आठ दोन आणि दोन चार एक आणि तीन चार दोन आणि चार सहा चार आणि दोन सहा सहा आणि एक सात आणि हा एकाशे एक मग उत्तर किती येते सतरा लाख सहासष्ट हजार चारशे अठ्ठेचाळीस बघा सेम तेच उत्तर आहे म्हणून मग आपलं उत्तर कोणतं आहे पर्याय क्रमांक चार हे करेक्ट आहे आठवा प्रश्न बघ इथे ब्रॅकेट गुणी गुणी आहे गुणीने पाच गुणीले इथे पण ब्रॅकेट आणि इथे पाच आहे बरोबर त्यांचा गुणाकार किती येतो ये ये तेरा हजार दोनशे पंचवीस चौकोणाच्या जागी समान अंक आहे तर तो अंक कोणता असू शकेल बघा हा आता इथे दोन्ही संख्यांची इथे सेम आहे से म्हणजे हा कुणाचा तरी या दोघांचा जर आपण गुणाकार केला तर तो काय निघेल वर्गसंख्या आपल्याला माहिती आहे एक दोन संख्यांचा जर गुणाकार केला तर तो काय निघतो म्हणजे दोन समान संख्यांचा गुणाकार केला तर तो काय निघतो वर्गसंख्या निघतो म्हणजे तेरा हजार दोनशे पंचवीस ही कुणाची तरी काय आहे वर्गसंख्या आहे मग आता ते काढायचं कसं तर बघा इथे इथे कडेला काय एकक स्थानी काय आहे पाच आहे मग आपण वर्ग काढताना काय संख्या आहे एकक स्थानी पाच जर असेल तर बघा या पाच आहे एकक स्थानाचे पाच आहे तर त्या पाच पाचचा वर्ग घ्यायचा पाचचा वर्ग किती आहे पंचवीस बघा इथे कडेला आहे पंचवीस आता इथे जी समान संख्या आहे ना त्यांचं काय त्यांच्या सलग संख्यांचा गुणाकार करायचा सपोज आता इथे जर आपण एक ही संख्या घेतली म्हणजे इथे पण एक आणि इथे पण एक इथे एक म्हणजे अकरा ही संख्या झाली मग अकरा अकरा अकराच्या नंतरची सलग संख्या कोणती आहे बारा आहे यांचा जर आपण गुणाकार केला तर तो एकशे बत्तीस आला तर तिथे अकरा ही संख्या योग्य आहे म्हणजे एक ही म्हणजे ब्रॅकेटमध्ये एक हे योग्य आहे मग अकरा गुणिले बारा करूया बघा बारा एक्के बारा हा चला एक बारा एक्के बारा बारा आणि एक तेरा था। म्हणजे त्या दोन था सलग संख्यांचा गुणाकार एकशे बत्तीस आला आहे तो इथे लिहून घेऊया एकशे बत्तीस म्हणजे मी इथे एकशे पंधरा या संख्येचा वर्ग कोणता आहे तर तेरा हजार दोनशे पंचवीस म्हणजे या ब्रॅकेटमध्ये एक ही संख्या योग्य आहे म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न तीन हजार सातशे सदतीस गुणिले सत्तावीस बरोबर बघा इथे दहा लाख आठ एक लाख आठशे नव्याण्णव तर तीन हजार सातशे सदतीस गुणिले एक्क्याऐंशी बरोबर किती बघा इथे ही संख्या सेम आहे ही पण संख्या सेम आहे आणि ही पण संख्या सेम आहे फक्त हिथली संख्या गुणाकाराच्या पुढची गुणक काय आहे वेगळा आहे आता जर गुणकाचा आपण विचार केला तर बघा सत्तावीस आणि एक्क्याऐंशी मध्ये सत्तावीस त्रिक एक्क्याऐंशी म्हणजे याची तिप्पट एक्क्याऐंशी आहे आणि इथल्या संख्या तर सेम आहेत याचं उत्तर तर हे मग आपण यांचा गुणाकार करत बसण्यापेक्षा एक सोपी पद्धत याचं उत्तर किती आलं आहे एवढं आलं आहे बरोबर आहे किती आलं आहे एक, बर एक लाख आठशे नव्याण्णव आलं आहे मग हे काय सत्तावीसची एक्क्याऐंशी काय आहे तीन पट आहे मग डायरेक्ट या उत्तराला जर आपण तीन नाही गुणलं तर याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे मग बघा तीन नव्वे सत्तावीस तीन नव्वे सत्तावीस सत्तावीस आणि दोन अठ्ठावीस एकोणतीस 24, 25, 27, तीन अठ्ठे चोवीस पंचवीस सव्वीस तीन शून्य शून्य अधिक दोन दोन तीन शून्य शून्य आणि तीन एक्के तीन मग आपलं उत्तर किती येते तीन लाख दोन हजार सहाशे सत्त्याण्णव मग कुठे बघा तीन लाख दोन हजार सहाशे सत्त्याण्णव पर्याय क्रमांक एक दहावा प्रश्न पुढील उदाहरणार्थ चौकोन व त्रिकोणाच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील मग इथे चौकोणामध्ये सेम संख्या आपण जिथे पर्याय तिथे तीन 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 लिहिले आणि इथे इथे पण तीन तीन बघा तीन त्रिक या दोघांचा गुण तीन त्रिक नऊ हा पर्याय येऊ शकतो त्याच्याऐवजी जर आपण हा ठेवला एक आणि नऊ इथे सगळीकडे एक आणि इथे नऊ मग तर नऊ एक नऊ हा सुद्धा पर्याय येऊ शकतो आणि इथे जर शून्य आणि इथे नऊ ठेवलं तर बघा नऊ शून्य इथे शून्य पाहिजे होतं म्हणजे हा पर्याय येणार नाहीये आता इथे जर चार ठेवलं तर चारा पंचे वीस म्हणजे कळेला काय इथे शून्य तर मी इथे शून्य आहे का नाही आहे म्हणजे हा सुद्धा पर्याय येणार नाही मग या दोघांपैकी एक पर्याय येणार आहे मग त्यातला आपण हा पर्याय ठेवून बघूया मग इथे ब्रॅकेटमध्ये आपण पहिल्यांदा एक एक आणि त्याच्यानंतर इथे नऊ 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 म्हणजे एकशे अकरा गुणिले नऊशे नव्याण्णव नऊ नौ एके नऊ नऊ नौ एक्के नऊ नऊ नौ एक्के नऊ याचं काम झालं इथे शून्य परत बघा नऊ एके नऊ नऊ एके नऊ नऊ एके नऊ या दोघांचं काम दिलं इथं आपण काय करतो शून्य देतो परत या नऊनी नऊ एके नऊ नऊ एके नऊ आणि नऊ एक्के नऊ या सगळ्यांची बेरीज करून घेऊया आपण बघा नऊ शून्य नऊ अधिक शून्य अधिक शून्य बरोबर किती नऊ येते नऊ आणि नऊ अठरा हाचाल आला एक नऊ आणि नऊ अठरा सत्तावीस आणि हा एक अठ्ठावीस हा हाचाल आलाय दोन आणि इथे आठ नऊ आणि नऊ अठरा एकोणीस वीस हाचाला आले इथे दोन आणि इथे शून्य नऊ दहा अकरा बघा इथे सेम तीस संख्या आलेली आहे म्हणजे आपण जे उत्तर निवडले पर्याय क्रमांक दोन हे काय आहे करेक्ट आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय दहा पॉईंट दोन स्पष्टीकरणाचे सोडून घेतलेला आहे अशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू